माझी 24 तास एक पाऊल पुढे। आणि घरी बाप्पाचं आगमन होणार या आनंदात संपूर्ण घर सजायला लागतं। घराघरात रंगरंगोटी केली जाते, नवी तोरणं लावली जातात आणि मग सुरू होते बाप्पांचं मखर निवडण्याची लगबग। इको फ्रेंडली मखरांच्या काळात अजूनही थर्माकोलच्या मखरांनाही मागणी आहे। गणेशाची स्थापना ज्या मखरात केली जाते ते मखर घेण्यासाठी मुंबईकरांची लगबग सुरू आहे। इतरांपेक्षा आपलं मखर सुंदर असावं असा प्रत्येकाचा आग्रह आहे। मुंबईच्या बाजारपेठा सध्या वेगवेगळ्या रंगीबेरंगी मखरांनी सजल्या आहेत। 300 रुपयांपासून 12,000 मखरांच्या किमती आहेत। अभी मेरे पास जो है मखर है वो 700 से लेकर के 5,000 तक के हैं मेरे पास। कल से तो रिस्पॉन्स अच्छा मिल रहा है, अभी बढ़ रहा है मार्केट। अभी क्या, अभी 8-9 दिन बाकी है ना, तो इसके हिसाब से अभी ग्राहक बढ़ेंगे। गणपति मंदिर तो होता धंधा, होता सीजन चांगला है, मौसम चांगला है। इको फ्रेंडली मखरांच्या काळात अजूनही थर्माकोलच्या मखरांनाही मागणी आहे। सिंहासन, देऊळ, कमळ, राजवाडा अशा वेगवेगळ्या रूपातली मखर बाजारात उपलब्ध आहेत। अर्थात त्यावर करण्यात आलेली कलाकुसर या मखरांची किंमत ठरवते। सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा मखरामध्ये विराजमान होतो, त्यामुळे आपल्या बाप्पाचं मखर सुंदर आणि आकर्षक असावं याच्याकडे सगळ्यांचा आग्रह असतो, आणि त्यासाठी सुंदर आणि आकर्षक मखर शोधण्याची लगबग सध्या मुंबईच्या बाजारपेठांमध्ये दिसते आहे। झी 24 तासासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाण सोबत पंकज दळवी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।